जो लाल रंगाचा प्रवाही पदार्थ वाहत असतो या पदार्थाला काय म्हणतात सांगा बरं? किंवा आपले एखाद्या वेळेस जर बोट कापले किंवा जखम जर झाली असेल तर या जखमेमधून कुठला पदार्थ बाहेर येत असतो? अगदी बरोबर आहे, तर आपल्या शरीरामधून रक्तासारखा पदार्थ काय होत असतो? बाहेर येत असतो. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आता आपण रक्ताविषयी माहिती घेणार आहोत. पहा, रक्त हे जे आहे रक्ताची चव ही खारट असते. रक्ताचा जो पीएच आहे रक्ताचा पीएच हा 7.4 असतो. विद्यार्थी मित्रांनो, रक्ताचे दोन भागामध्ये रूपांतर झालेले आहे, एक म्हणजे रक्तद्रव आणि दुसरा म्हणजे रक्त पेशी. चला तर मग प्रथम आपण रक्तद्रव याविषयी अभ्यास करूया. आता रक्तद्रवामध्ये 90 ते 92% पाणी असतं, 6 ते 8% प्रथिन असतात आणि 1 ते 2% असे म्हणजे क्षार असतात. का विद्यार्थ्यांनो, रक्तद्रवामध्ये 4 प्रकारचे प्रथिन असतात, ते कुठले आहेत? तर एक म्हणजे अल्ब्युमिन्स, दुसरं म्हणजे ग्लोब्युलिन, तिसरं म्हणजे फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन आणि चौथं म्हणजे असेंद्रिय आयन्स. यामध्ये जे पहिलं आहे कुठलं, तर अल्ब्युमिन्स. अल्ब्युमिन काय कार्य करतं? तर अल्ब्युमिन शरीरामध्ये पाणी विभागण्याचे कार्य करतात. यानंतर जे ग्लोब्युलिन जे आहे, तर हे ग्लोब्युलिन काय करतं? ग्लोब्युलिन रक्त संरक्षण करायचं काम करत असतं. यानंतर प्रोथ्रोम्बिन हा जो घटक आहे किंवा फायब्रिनोजेन जे आहे, तर हे काय करत असतात? तर रक्त गोठण्याचे कार्य करत असतात. यानंतर रक्तामधील चौथा भाग म्हणजे असेंद्रिय आयन्स. असेंद्रिय आयनामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम यांसारखे घटक चेताचे नियंत्रण करायचे कार्य करत असतात. अशा प्रकारे आपण रक्तद्रव्याचा अभ्यास केला आहे.